केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना चार्ज केलं। दौऱ्यामध्ये अमित शहांनी कसबा पोटनिवडणुकीचा थेट उघडपणे प्रचार केला नाही, मात्र दौऱ्यामधील भेटीगाठींवरून त्यांनी कसब्यामध्ये लक्ष घातल्याचं नक्कीच दिसतंय। शहांचा दौरा, कार्यकर्ते चार्ज, दोन दिवसात सहा कार्यक्रम, स्थानिक मुद्द्यांवरून हिंदुत्वाकडे कल। पुण्यात कसब्याची पोटनिवडणूक लागलेली असतानाच अमित शहांचा पुणे दौरा पार पडला। या दौऱ्यात अमित शहांनी थेटपणे प्रचारात सहभाग घेतला नाही, तर दुसरीकडे महाशिवरात्रीचं मुहूर्त साधत कसब्यातल्याच ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं, त्यावेळी उपस्थितांना हात उंचावून प्रतिसाद दिला। यावेळी गर्दीतून जय श्रीरामच्या घोषणा दुमदुमल्या। तिथंच खऱ्या अर्थानं पोटनिवडणूक हिंदुत्वाकडे झुकली। त्याआधी मोदी ॲट 20 या पुस्तकाचं प्रकाशन करून कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी योग्य संदेश देण्यात आला। जीवन ही एक ऐसा संदेश है जो आज भी कश्मीर से कन्याकुमारी और द्वारका से कलकत्ते तक, गंगा सागर तक सभी लोगों को प्रेरणा देता है, सभी लोगों को प्रेरित करता है। अमित शहांनी कसब्यातील पक्षाचे उमेदवार हेमंत रासणे आणि तिकीट न मिळालेल्या टिळक फॅमिलीला बोलावून त्यांच्यासोबत संवाद साधला। त्यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली, यात सांत्वन केलं, ताईंच्या प्रकृतीची चौकशी केली, कोणते उपचार सुरू होते याची माहिती घेतली, आणि जशी आमची भेट घेतली तशी जगताप कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली, त्यामुळे या भेटीला राजकीय असं स्वरूप अजिबात नाही। अमित शहांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं शैलेश टिळक कितीही नाकारत असले तरी ते तिकीट न मिळाल्यानं नाराज झाले होते हे जगजाहीर आहे। एकंदरीतच दौऱ्यात अमित शहांनी थेट प्रचार केला नसला तरी पक्षाची यंत्रणा जोरदारपणे कामाला लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह चंद्रकांत फुंदे, News18 लोकमत, पुणे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाणार आहे, पण त्याआधीच आता शिंदेंच्या शिवसेनेनं शनिवारीच कॅव्हेट दाखल केलेला आहे, आणि त्यामुळे ठाकरे तयारी करत असतानाच पुन्हा एकदा शिंदेंनी त्याआधीच कृती करत ठाकरेंना शह दिल्याचं समोर आलंय। ठाकरेंची घोषणा, शिंदेंची थेट कृती। ठाकरेंच्या याचिकेआधीच शिंदेंचं कॅव्हेट, शिवसेनेबाबत एकतर्फी आदेश नको, शिंदेंच्या खेळीनं पुन्हा ठाकरेंची कोंडी। एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचं सांगत केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरेंची शिवसेना शिंदेंकडे दिली। शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणही शिंदेंच्या ताब्यात गेल्यानं उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी तत्काळ पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला, तसंच या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचीही घोषणा केली। या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत। आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्याचा निकाल लागेलच, आणि दुसरी जी अपात्रतेची केस ही तिथे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर घटना मानून निर्णय लागला तर अनेक घटना तज्ञांनी सांगितलेले की निर्णय काय लागणार, 16 जण हे अपात्र होणार म्हणजे होणारच असं घटना तज्ञांचं मत आहे। पण शुक्रवारी आणि शनिवारी उद्धव ठाकरे केवळ याचिका दाखल करणार म्हणून सांगत राहिले, दुसरीकडे शिंदे गटानं मात्र उद्धव ठाकरेंनी न्यायालयात धाव घेण्याचे संकेत दिल्यानंतर शनिवारी तत्काळ कॅव्हेट दाखल करत न्यायालयानं आपली बाजू न ऐकता एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश देऊ नये अशी विनंती केली। हे बघा, हे न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर एखादा निर्णय लागला, समजा हायकोर्टामध्ये एखादा निर्णय लागला, तर समोरची पार्टी जर सुप्रीम कोर्टात जाणार असेल तर समोर तो जो विरोधक असतो किंवा दुसरी पार्टी असते ती कॅव्हेट दाखल करून ठेवते की उद्या हे जर कोण कोर्टात आले तर ह्यांची बाजू ऐकणे, आमचीही बाजू ऐकून घ्या। ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, टेक्निकल गोष्टी आहेत, त्या होतातच। शिंदेंच्या शिवसेनेची ही कृती ठाकरे गटासाठी अनपेक्षित धक्का आहे, कारण एकीकडे ठाकरेंचे कार्यकर्ते न्यायालयात जाण्यासाठी सोमवारची वाट पाहत असतानाच शिंदेंनी थेट कॅव्हेट दाखल केला, पण सगळं काही ठरवून झाल्यानं शिंदे गटानं कॅव्हेट सुद्धा अगोदर तयार करून ठेवलं असावं असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लगावलाय।
हे पा, हे सगळं ठरवून केलेलं आहे तर ताबडतोब लक्षात येतं ना, निकाल लागणार त्यांना माहिती. मी तो निकाल लागायच्या आधी कॅबिनेट तयार असाल यांचा, कारण हे सगळं ठरलेलं प्रक्रिया दिसते, ठरवून केलेलं दिसतं, त्यामुळे याच्यात फार काही आश्चर्य वाटावं अशातला काही भाग नाही. कॅबिनेट दाखल केलं तरी त्याच्यात काही फार कायदेशीर वेगळं होईल अशातला काही भाग नाही आहे. ही कायदेशीर प्रक्रिया शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनं कायदेशीर याच्यात लढेल. एकंदरीतच शिंदेंच्या शिवसेनेनं कॅबिनेट दाखल करत पुन्हा एकदा गतिमान कृती केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून वेगवान निर्णय घेतात. आता शिवसेना पक्षही शिंदेच्या ताब्यात आल्यानंतर ते ठाकरेंच्या प्रत्येक कृतीला शह देण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता शिवसेना पक्षाचे प्रमुख बनलेल्या एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे काय रणनीती आखतात, सर्वोच्च न्यायालयात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.